तुम्हाला हा जो फाटक दाखवला ना, हा फाटक म्हणजे हा जो ट्रॅक आहे या साईडचा, हा जो इथनं फक्त 20 ते 22 किलोमीटर इथनं पाकिस्तान आहे, पाकिस्तान म्हणजे इथनं खूप जवळ आहे. ॲक्च्युअल काय आहे आज प्रॉपर शादी आहे. ॲक्च्युअल ॲक्च्युअल ही नवरी आहे, नवऱ्याला काल बघितलं असं तुम्ही. एंट्री मारते पहिले खाना पीना चालू होता है, फिर बाद में पहले खाने पीने पे ध्यान देते अपन. क्या क्या खाने पीने, वो सामने जूस लगा पहले वो दिखा. क्या ले रहे हैं लाली? पनीर चिली. पनीर चिली क्रिस्पी क्रिस्पी. क्या बोल रहे लाली? गुड मॉर्निंग सबको. आज क्या है? आज शादी पे जाएंगे. अरे काल जे पण आम्ही केलं एन्जॉयमेंट ते लग्न नव्हतं, मला तर वाटतं लग्नच होतं. ते त्यांचं आपल्याकडे जशी हळदी असते ना, त्या प्रकारे त्यांच्या इथे आदल्या दिवशी एक असा फंक्शन असतो, म्हणजे होल डे असतो. आम्ही दुपारी अटेंड केला आणि रात्री अटेंड केला, आणि आज जो आहे तो खरं लग्न. म्हणजे लग्न कसं असतं ते आज आपण एन्जॉय करूयात. तुम्हाला वाटेल काय हा लग्नच दाखवते. काल बघितलं ते सगळं यांच्या हळदीचा कार्यक्रम वगैरे होता, आज लग्न आहे, आज आपण लग्नात बघूयात. फुल धमाल येणार होती तोपर्यंत. लाली कोयल्याच्या इस्त्रीने कपडा इस्त्री करून घेतो. बाबा इस्त्रीवाल्याला मस्त वाटत असेल गरम गरम इथं बाहेर, नाहीतर थंडी बघा. नाही बघा काम थंडी आहे भाऊ, लय थंडी आहे. चला भेटूयात मस्त पुढे. परत आपली आजची सकाळ अशीच काजू बदाम पिस्ता अक्रोड वगैरे चहा आलेला आहे. आपण चाय वगैरे घेऊयात जरा. मला असं वाटते की इथे ऑक्सिजन लेवल माझ्यासाठी कमी आहे सारखं, म्हणजे श्वास वर खाली होतो. पण नाही, मजा येते मस्त. आपला तो मजा आता खाऊ ड्रायफ्रूट्स आपण आणि निघूयात पुढे लग्नाला. मस्त रेडी वगैरे होऊन मी निघालो आता, आणि बाहेर निघाल्या निघाल्या बघते तर काय, ही पोरं सगळी साफसफाई करतात. म्हणजे वाजले जाता 12 आणि पोरं सगळी साफसफाई करतात. आता हे बाकी लाली वगैरे सगळी तयारी करत होते, तर मी निघालो आणि जस्ट असं एकटाच म्हटलं मार्केट फिरून येतो. हा गुरुद्वारा इथला मार्केटमध्ये जातो, काय असेल तर बघवतो, तुम्हाला दाखवतो. बघवतो नाही दाखवतो. असे मार्केटमध्ये गाड्या फिरतात इकडं, आलू प्याज वगैरे. बाकी अजून त्या साईडला पण तिकडे पण गाडी उभी आहे. म्हणजे सिटी पण आहे आणि आपण नॉर्मल खेडेगाव पण बोलू शकतो ना. आपल्याकडे कसं आहे एकदम गजबजलेलं असतं, आता 12 वाजले पण इकडं सगळं असं दुकानं, जास्तीत जास्त दुकानं बंदच आहेत, थोडीफार दुकानं उघडी आहेत. चालत जातो हे सगळे जे रस्ते आहेत ना, ते म्हणजे सकाळी लोक आता पाणी तर नाही माझं, यांनी फक्त फेकलं आहे पाणी. हे सगळं ना दवबिंदू पडलेत, म्हणजे थेंब आपले हिंदीमध्ये ओज बोलतात, आपल्या मराठीत दवबिंदू. त्याच्याने पूर्ण रस्ता ओला झाला असं वाटतं. इथे पावसाळ्याचं वातावरण आहे, पण नाही धुकं बघाल ना, एवढं धुकं आहे ना पूर्ण. 12 वाजलेत, इथं सूर्य लवकर निघत नाही. इथे ना आता म्हणजे गेट आलाय, फाटक गेट आलाय इथं. असं चालत चालत म्हटलं पुढे थोडं एक्सप्लोअर करूयात काय आहे काय नाही. तर गेट आलं इकडे, गाड्या वगैरे क्रॉसिंग होतात. तुम्हाला हा जो फाटक दाखवला ना, हा फाटक म्हणजे हा जो ट्रॅक आहे या साईडचा, हा जो इथनं फक्त 20 ते 22 किलोमीटर इथनं पाकिस्तान आहे, पाकिस्तान म्हणजे इथनं खूप जवळ आहे. कोणाला जायचं असेल तर या रूटवर तुम्ही चालत जरी गेला तरी पहिले बाघा बॉर्डर लागेल, मग नंतर लागेल पाकिस्तान. जवळ आहे इथनं, करते चढाई. काकांचं वय किती तरी पण अजूनपर्यंत सायकल चालत होता का बघा. मातीशी जोडलेली माणसं जी आहेत ना, त्यांचं आयुष्य खूप आहे. आता हे पण बघा ना किती वय यांचं, पण तरी सायकल चालवतात. म्हणजे इथले लोक एकदम खतरनाक. गाड्यांचे लई शौकीन आहेत इथली लोक, गाड्या बघाल ना एकदम खतरनाक नाही. बहुतेक दुकानं बंदच आहेत. परत चाललं, मला वाटलं यांची तयारी झाली का हे येथील गेटपर्यंत, पण कोणी अजून आला नाही. ते बोलतात आपल्याला जायला उशीर आहे अजून. त्यांनी परत घरी बोलवलं, आता जातो घरी. नाश्ता वगैरे करतो असेल तर, तशी पण भूक तर नाही लागत एवढं थंडीत.
काय प्रोग्राम असेल तर बघूयात घरी आता. चला आता लालीच्या इथे गल्लीत पोहोचलोय त्याच्या घराच्या इथं. हे बघा हे काय बघा इथली लोक कशी आहेत. कचरा बाहेर पसरू नये म्हणून त्याला जाळी लावली. वरून जो पण येणारा कचरा आहे म्हणजे साफसफाई बघाल ना इकडे तुम्ही पण बघू शकता साफसफाई किती. तो कचरा इकडे तिकडे पसरण्यासाठी त्यांनी मस्त जाळी लावली आणि ती जाळी नंतर उचलून फेकून देतील कुठेतरी. म्हणजे साफसफाईवर खूप त्यांचा फोकस आहे. गाणं बोलो गाणं. अरे वा शानदार. क्लॅप करो क्लॅप करो क्लॅप. ये क्लॅप एकाच गाडीत सगळेजण जाऊयात मस्त धमाल मस्ती करत. ज्या ठिकाणी लग्न आहे तिकडे आम्ही आता पोहोचलोय मस्त पैकी. गाडीत आलो आम्ही सगळे. ते बोलतात की आपण एकत्रच जाऊयात म्हणून आम्ही एकाच गाडीत आम्ही 6-7 जण आलोय. कॅपॅसिटी पण बघितली गाडीची. आता हे सगळे शूज वगैरे साफ करून आम्ही एंट्री करूयात मस्त. बघूयात काय आहे काय नाही. काल जिथं गेलेलो ते हळदी समारंभ होता आणि हा जो आहे तो लग्न समारंभ आहे. आपण जाऊयात लग्नाला. काय आज प्रॉपर प्रॉपर शादी ॲक्च्युअल. आतमध्ये आलोय मंडपात. आता आम्ही सगळे रेडी आहेत. हे तर मस्त सुटबूट घालून उभे आहेत दोघे तिघं जण आणि मी आपला नॉर्मल ट्रेडिशनल ड्रेसिंग मारलेली आहे. आणि मागचं डेकोरेशन बघा काल जसं होतं ना तसंच ॲज इट इज सेम आहे. मस्तपैकी सगळीकडे कार्पेट वगैरे. आतमध्ये सगळे बसलेले पण आहेत. आलोय थोडीफार पोटपूजा करू मग बाकी सगळे एक्सप्लोअर करूयात आणि लग्न कसं होतं ते पण दाखवतो. ही नवरी आहे. नवऱ्याला काल बघितलं असं तुम्ही. मस्त लग्न चालू यांचं झालंय. म्हणजे गुरुद्वारामध्ये फेरे वगैरे घेऊन येतात ते. तिकडे त्यांचा फंक्शन असतो बसले जाता. आपण पण त्याच्यात पार्टिसिपेट होऊयात. आता खूप लॉन आतमध्ये आपण आलो इथं सगळं सेटिंग अरेंजमेंट वगैरे आहे आणि सगळीकडे म्हणजे खाण्याचे काउंटर लावलेले इथून ते पूर्ण तिथपर्यंत सगळेच एक्सप्लोअर करूया थोडंफार. काय हे भजिया ना यांची वेगवेगळ्या प्रकारचे भजी आहेत. चटणी आहे ग्रीन चटणी रेड चटणी मस्तपैकी सगळ्यांनी आपापल्या प्लेट भरलेल्या आहेत आणि लय भारी भारी भजी आहेत. टेस्ट घेऊयात आपण कंटिन्यू आणि बोलूयात पुढे. काय ले राहील आली. पनीर चिली. पनीर चिली क्रिस्पी क्रिस्पी पनीर क्रिस्पी घाल दे घाल दे. 70 रुपये का प्लेट. हा I'll pay you. मस्त पैकी इथं थोडाफार ब्रेकफास्ट चालू आहे आमचा. ॲक्सिडेंट चिल्ली. काय आहे दूध मलाई. दूध मलाई दूध रहते दूध पंजाब की एकदम प्योर. ये ना दूध रहता है दूध के ऊपर जो मलाई रहती है ना उसको डालते हैं. दूध को ना फुल काढ़ा रहता मतलब जैसे वो नहीं क्या गर्म करते उसके ऊपर वो मलाई रख देते फिर वैसा टाइप का. एक नंबर दिख रहा है गर्मा गरम एकदम मस्त. चुस्किया घेऊयात आपण एक मस्त. मेस याद आ जाएगा. बोल रहे लाली कैसे रहते इधर सब. एंट्री मारते पहले खाना पीना चालू होता है फिर बाद में पहले खाने पीने पे ध्यान देते हैं अपन. क्या है खाने पीने. वो सामने जूस लगा पहले वो दिखा. ये है ना जूस और क्या कॉफी है. वो सब है इधर ड्राई फ्रूट है. इधर से चालू कर. ये इधर सब अपना मतलब भारी भारी क्या क्या है. आलू का टिक्की. आलू टिक्की. हाँ आ जा. अभी ना फटाफट आपको मैं दिखा देता हूँ क्या क्या है इसमें. ये देख ये नूडल्स. नूडल्स है. ये पाव भाजी. पाव भाजी. डोसा. डोसा. फिर आगे है वो दही भल्ला आता है ना दही. हाँ दही भल्ला. दही भल्ला. दही भल्ला. समोसे. दही भल्ला विद समोसे. गोलगप्पे. ये गोलगप्पे तो सबको पता है. स्वीट्स है क्या. ये सब पनीर का आइटम. ये पनीर का आइटम. अच्छा सब अलग अलग वैरायटी है. व्हाइट पनीर. ये क्या अभी पिया आपने. वो दूध का. फिर इधर आएगा स्वीट कॉर्न. देन इधर आएगा पिज्जा. फ्रेंकी. 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 और ये पिज्जा विज्जा बन रहा है अभी. ओके यहाँ पे ये सब है. चिल्ली आइटम. सब चिल्ली आइटम है. लाइव सब लाइव बन रहा है. ये मंचूरियन. मंचूरियन. अच्छा ये
कल अपन ने खाई है वेज, वेज क्या सोया चाप, सोया चाप एक नंबर, नॉन वेज सारखं वाटतं ते, देन और ये भी सोया चाप है, ये भी सोया चाप है, ये कुल्फी है, कुल्फी मटका कुल्फी। सामने लगा स्टेज, अभी सब खा पी के फिर सामने बैठ जाते हैं, वहाँ पे चालू है डांस, चालू डांस अशा प्रकारे मस्त इकडे जेवणाची यांची भरमसाट सामने आणि डांस चालू इकडे। आता आपण डांस एन्जॉय करूया, चलो इधर भी जूस है, इधर जूस है, शुगर कॅन, शुगर कॅन, शुगर कॅन, शुगर कॅन, चबाओ चबाओ ना उसको। बिस्किट वगैरे खाल्ला, आता नवरा नवरी येते मंडपात, तर आपण ते बघूयात मस्त पैकी। स्टेजवर येते, त्यांचं लग्न ऑलरेडी झालं आहे पण आता इथे रिसेप्शन म्हणून त्यांचे असतं, तेच एन्जॉय करतो आपण। फोटोशूट चालू आहे त्यांचं, शादी हो रही है और लाली इधर एंजॉय कर रहा है फुल, हर एक डिश मजे करो, शादी तो रोज होएगी। किसकी? सबकी। अलग अलग मतलब एक ही बार होती है, सबकी रोज थोड़ी होती है। आता मी चाललो जरा फिरायला, आता घूम फिर के आते है, घूम फिर के आते। आता थोड़ा असं लग्न चालूच आहे, तिकडं जेवण वगैरे खूप झालं म्हटलं असंच जरा बाहेरचं वातावरण पण बघूयात, तर आम्ही बाहेर फेरफटका मारण्यासाठी आलोय। आता इथले तिथलं काहीतरी इसको बोलते इंडिया गेट, दिखा सामने। कुठे रे? ये इंडिया गेट है। ते तुटलंय तो? हां तुटलंय, बघा बघा इंडिया गेट। अच्छा हा पाकिस्तानला जातो ना रोड? अच्छा पाकिस्तानला जातो मागून। श्याम सिंग अटारी का फोटो लगावा, मूर्ती ले मोठी मूर्ती आहे काही बघा, श्याम सिंग तारी, श्याम सिंग तारी अटारी चौक आहे ना। ये बाहेर आलोय फिरून फिरून, आता काय परत आपण आपल्या लग्न समारंभी आलेलो आहे, थोडा वेळ थांबूयात आणि जाऊयात, कारण काल पण लग्न आज पण लग्न हेच अटेंड करत राहिलो आपण, सॉरी काल हळदी होती आज लग्न अटेंड केले। उडा उडा फायनली सूर्य निघाला आहे, तो पण कसा बघा। थंडीमध्ये बाबाच्या सोबत बसलोय मी इथे शेकुटी घ्यायला, हात बघा कसे झाले, चहा याच्यात चहा चालू आहे, चाय चाय बाबा बाहेर निकल गए। लग्नात ना बाहेर येऊन ना, आता आम्ही खालसा कॉलेज सर्विस, खालसा कॉलेज बघायला आलोय, काय दर्शन मस्त आहे बघा।
अभी हम लोग ना यहाँ पे गेट पे आए हैं, तो अंदर जाने का ट्राई कर रहे हैं, म्हणजे आत्मधी सोडताय ना सोडतात ते बघूयात, कारण गाड लगाते कुछ अगर लग गया तो ठीक है, नहीं तो फिर देख, कारण की भरपूर स्ट्रिक है आत्मधी, पण आपल्याला आत्मधी एक्सप्लोर करायचे, आयडी के बिना जाने नहीं देते ना। हाँ ठीक है, आता बघूयात पाठवतात नाही पाठवतात बघूयात आपण, लेट्स सी, बोलणं चालू आहे त्यांचं, बघूयात आता आतमध्ये सोडतात नाही सोडतात ते। हां सची ते ना करा आपा डाल काम नाही होऊन जा कोण नॉट इथे ते दिखला किसी करे तो भी काट लो हां भावांनो आतमध्ये जाऊन तर नाही दिला पण इथूनच मजा घेऊयात बघूया मस्त कसं एकदम एकदम किल्ला टाईप वाटतो ना महल महल जस्ट अभी घर पे पोचे थोडा रेस्ट करते और थोडी देर में बाहेर जाऊ फिरूयात थोडाफार काय राहिलं असेल ते एक्सप्लोर करूयात आपण जस्ट आता आठवण आली की व्लॉग एडिट पण नाही केला आणि क्लोज पण नाही केला तर व्लॉग एंड करण्यासाठी परत उठलो मी जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो इकडे खूप थंडी आहे एवढी थंडी आहे ना की आज मी संध्याकाळी आलो आणि झोपून गेलो म्हणजे जरा आळस आला अंगात थंडी भरपूर आहे 2-3 degrees आपल्या मुंबईला एवढी पण नाही आहे थंडी आपल्याकडे 18-20 जरी झाले तरी लोक पांघरून घेऊन झोपतात इकडं भरपूर थंडी आहे म्हणून डायरेक्ट एंड करतो आहे हा व्लॉग आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब आठवणीत बाय गुड नाईट